मुलांनो, तुम्ही चीनबद्दल ऐकले आहेत का? भारताप्रमाणेच चीन देखील एक मोठा देश आहे. आज आपण चीनमध्ये बनलेले एक खास कुडे म्हणजेच टँगरॅमबद्दल शिकूयात. एक दिवस गावाच्या मधोमध एक मोठा पांढरा पडदा दिसून आला. सर्व लोक हैराण झाले होते. तो पडदा तिथे का आणि कसा आला ह्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. जेव्हा तिथून काही लोक जात होते तेव्हा त्यांना त्या पडद्यावर अचानक एक अशा प्रकारच्या मोठ्या मांजरीची सावली दिसली. सर्वजण विचारात पडले की एवढी मोठी मांजर गावात कशी आली. परंतु त्यांना काहीच कळू शकले नाही. दुसऱ्या दिवशी त्या पडद्यावर अशा प्रकारे एका मोठ्या पक्षाची सावली दिसू लागली. सर्वजण विचार करू लागले की आता ही नवीन सावली कुठून आली. तेव्हा भोलाने त्या पडद्यावरच्या सावल्यांमागचे रहस्य शोधण्याचे ठरवले. जेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले भोला हळूच त्या पडद्याच्या पाठीमागे गेला. तुम्हाला माहित आहे का की त्याने तिथे काय पाहिले? कोणताही मोठा पक्षी नव्हताच. केवळ अशा प्रकारे कागदाच्या तुकड्यांपासून तिथे एका पक्षाचा आकार तयार केला होता. तुम्हाला माहित आहे का की कोणाची खोडी होती? बब्बनची. जेव्हा भोला पडद्या मागे गेला त्याने बब्बनला तिथे कोपऱ्यात बसून हसताना पाहिले. जसे बब्बनने भोलाला तिथे पाहिले तो खोडसाळपणे हसू लागला. भोलाने त्याला त्या कागदाच्या तुकड्यांबद्दल विचारले. बब्बन भोलाला सांगत आहे की ह्या पाच तुकड्यांनी अशा प्रकारचा एक चौरस म्हणजे स्क्वेअर बनतो. याला आपण टँगरॅम या नावाने ओळखतो. चीनमध्ये तयार झालेले टँगरॅम हे एक नाविन्यपूर्ण कोडे आहे जे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकारांनी तयार होते. टँगरॅमच्या ह्या पाच तुकड्यांनी आपण वेगवेगळ्या आकृत्या तयार करू शकतो. मुलांनो, इथे बब्बनने तयार केलेल्या दोन्ही आकृत्या दाखवल्या आहेत. तुम्ही सांगू शकता का की ह्या दोन आकृत्यांमध्ये टँगरॅमचे कोणते तुकडे वापरले आहेत? शाबास मुलांनो, तुम्ही हे अगदी योग्य ओळखले आहे. मुलांनो, तुम्ही या टँगरॅमच्या तुकड्यांपासून एखादी आकृती तयार करू शकता का? शाबास मुलांनो, तुम्ही खूपच सुंदर आकृती तयार केली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारच्या आकृत्या तयार करण्याचा प्रयत्न करू शकता. आता बब्बन आणि भोला पुढे काय करतात पुढील व्हिडिओ मध्ये पाहूयात. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर या टँगरॅमने अजून आकृत्या तयार करण्याचा खेळ खेळू शकता. मुलांनो, ह्या धड्यात आपण टँगरॅम बद्दल शिकलो.